राज्यपालांच्या अभिभाषणावर माननीय मुख्यमंत्री उत्तर देतील आणि सभागृहातलं पहिलं उत्तर असल्यामुळे आमच्या पदरी काहीतरी पडेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल अशा प्रकारची आमची अपेक्षा होती। पण माननीय मुख्यमंत्री महोदय हे विसरले की सभागृहामध्ये ते भाषण करतायत आणि त्यांनी शिवाजी पार्कवरचं भाषण केलं आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी काहीही पडलं नाही। अनेक प्रश्न आम्ही उपस्थित केले होते, एकाही प्रश्नाला मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही। शेतकऱ्यांना 25,000 रुपये देऊ असं सांगणारे मुख्यमंत्री आज 25,000 तर 16,000 रुपयाचा देखील उल्लेख केला नाही। त्यांच्या भाषणामध्ये शेतकरी हा विषय देखील आला नाही। या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, सारथी बंद करायचं षडयंत्र असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात आम्ही उपस्थित केलेले मुद्दे असतील, सगळ्या मुद्द्यांना त्यांनी बगल दिली, सगळ्या मुद्द्यांना बगल दिली तरी चालेल। पण आमची एकच अपेक्षा त्यांच्याकडनं होती की त्यांनी स्वतः, आणि ते असं म्हणतात आम्ही वचन देतो, त्यामुळे त्यांनी स्वतः वचन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत 25,000 रुपये हेक्टरी करू, एक नव्या पैशाची मदत आज घोषित केली नाही। आम्ही जे काल सांगितलं की हे विश्वासघातकी सरकार आहे, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारं सरकार आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधलं राज्यपालांच्या अभिभाषणावरचं मुख्यमंत्र्यांचं पहिलं असं उत्तर आहे की ज्या उत्तरात काहीच मिळालेलं नाही, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा उल्लेख देखील नाही। आणि म्हणून या शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही धिक्कार करून सभात्याग या ठिकाणी केलाय। विदर्भामध्ये अधिवेशन चाललं असल्यामुळे किमान विदर्भासंदर्भात 4 ओळी मुख्यमंत्र्यांच्या अभिभाषणाच्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या ठरावाच्या उत्तरात ते बोलतील असं वाटलं होतं, त्याही संदर्भात एक अवाक्षर देखील या ठिकाणी काढलेलं नाही। याचा अर्थ सध्या मुख्यमंत्री केवळ खुर्ची वाचवण्याची कवायत करतायत आणि त्याकरता आपल्या बाजूला बसलेले जे दोन पक्ष आहेत त्यांची खुशमश्करी कशी करता येईल, त्यांना कसं खुश ठेवता येईल, ते नाराज होणार नाही असे स्टेटमेंट कसे टाळता येतील, या संपूर्ण दोरीवरच्या सर्कसीमुळे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ उरलेला नाही। आणि म्हणून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून आम्ही सभात्याग केला आहे। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता आजचं भाषण हे अक्षरशः काळ्या दिवसासारखं आहे की ज्याने त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। आज राज्यपाल जी के अभिभाषण पर जो चर्चा हुई उसके जवाब में महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे जी ने जो सभागृह में जवाब दिया, महाराष्ट्र के इतिहास में ऐसा जवाब हमने कभी सुना ही नहीं। मैं तो ऐसा मानता हूँ वे भूल गए थे कि वे महाराष्ट्र के सदन में है, वे शायद शिवाजी पार्क पर कोई चुनाव की रैली का भाषण कर रहे थे और इसलिए उनके इस समूचे भाषण में किसानों का नाम भी नहीं आया, किसानों की मदद की बात भी नहीं आई। उन्होंने स्वयं वादा किया था 25,000 रुपये किसानों को मुआवजा दिया जाएगा, एक नए पैसे की घोषणा भी इस सरकार ने आज नहीं की और इसलिए ये सरकार किसानों का विश्वासघात करने वाली सरकार है, ये किसान विरोधी सरकार है, ये बेईमान इस प्रकार की सरकार है जो अपने ही वादों से मुकरती है और पहले ही अधिवेशन में अपने वादों से मुकरने वाली ये सरकार, हमने इस सरकार का निषेध किया है और हमने सभा त्याग किया है। Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.